नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सत्तरच्या दशकामध्ये शोले हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता या चित्रपटातले अनेक डायलॉग आजही अनेकांना पाठ आहेत अगदी त्यातला एक डायलॉग होता तो म्हणजे गब्बर सिंग आपला साथीदार सांभाला एक सवाल विचारतो की कि सरकारने कितना इनाम रखा आहे हम्पर आणि त्यावर सांबा म्हणतो की पुरे पचास हजार म्हणजे अगदी अभिमानाने तो सांबा सांगतो की तुमच्यावर पन्नास हजारांचं इनाम आहे मी त्या काळातली पन्नास हजार म्हणजे मोठी रक्कम मग एवढं इनाम गब्बरवर ठेवण्यात आलं आहे याचा अर्थ गब्बरचा दबदबा किती आहे किती त्याची दहशत आहे आणि तो कोणालाही सापडत नाही आहे मी त्याला पकडण्यासाठी पोलीस अक्षरशः जंगजंग पछाडतायत पण तो सापडत नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मोठं इनाम लावून त्याला पकडता येईल का यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत असंच त्याच्यावरनं दिसून येतं तर गब्बरसारखा एक गुंड किंवा एक डाकू जो आहे त्याला पकडण्यासाठी एवढं इनाम लावलं जाते आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या डायलॉगच्या माध्यमातून केला गेलेला आहे आता सध्या तुम्ही पाहिलं असेल की राष्ट्रीय तपास यंत्रणेने असंच एक इनाम जाहीर केलेलं आहे आणि ते इनाम कोणावर केलेलं आहे जाहीर तर दाऊद इब्राहिमवर म्हणजे कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी इथपर्यंत त्याची मजल गेलेली आहे असा दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे अशा दाऊद इब्राहिमसाठी या एन आय एने म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने पंचवीस लाखाचं इनाम ठेवलेलं ला आहे आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे आणि दाऊद इब्राहिमचा कशा कशाशी संबंध आहे याविषयी अनेक वेळेला अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत असं असताना त्याच्यावर फक्त पंचवीस लाखाचं इनाम ठेवलं आहे याची आता चर्चा सुरू झालेली आहे म्हणून मी तुम्हाला तो गब्बरचा प्रसंग सांगितला की गब्बर व पन्नास हजाराचं इनाम लावलं हे किती अभिमानाने तो सांगतो आणि इथे दाऊद इब्राहिम जो आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे त्याच्यावर मात्र पंचवीस लाखांचंच इनाम एन आय एने लावलेलं आहे दाऊद इब्राहिम हा सर्वप्रथम प्रकाशात आला आंतरराष्ट्रीय एकंदरीत ज जगतामध्ये तो म्हणजे मुंबईमध्ये त्याने त्र्याण्णवमध्ये जे बॉम्बस्फोट घडवले त्यावेळेला बाबरी मशिदीच्या पतनानंतर संतापून त्याने हे सगळं कृत्य केलं असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला त्याने मुंबई ते सगळे बॉम्बस्फोट घडवून आणले त्यासाठी स्फोटकं गोळा केली मोठं कट कारस्थान रचलं आणि अनेकांचे अने बळी त्याच्यामध्ये घेतली आणि ते घेतल्यानंतर तो भारतातून पळून गेला आणि आता तो पाकिस्तानात असं म्हटलं जातं पण तेव्हापासून तो सातत्याने बाहेरून सगळं अंडरवर्ल्ड जे आहे त्याचं सगळी सूत्रं जी आहेत तो हलवत असतो आता सध्या तो पाकिस्तानात आहे पण पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्याने ही सगळी कामं केलेली आहेत आणि त्यामुळे तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे त्याचा एक दर्जा सिद्ध झाला की तो दहशतवादी आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे हे मुंबईत असताना इथेच तो जन्मला आणि इथे एक टोळी युद्धाच्या काळामधला गुंड म्हणून त्याचं नाव होतं आणि नंतर तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी बनला आणि त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत भारताकडूनसुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि आत्ता एनायने त्याच्यावर पंचवीस लाखाचं इनाम जाहीर केलं पण ज्या ज्या वेळेला दाऊद इब्राहिमबद्दल बोललं जातं त्यावेळेला ते त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशीसुद्धा संबंध असल्याचं सांगितलं जातं म्हणजे लष्कर ए तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल किंवा अल कायदा यासारख्या ज्या जागतिक स्तरावरच्या दहशतवादी संघटना आहेत यांच्याशी दाऊदचा संबंध आहे असं म्हटलं जातं त्यांना आर्थिक रसद पुरवण्याचं काम तो करतो असं म्हटलं जातं आणि रसद पुरवण्यासाठी मग वेगवेगळे उद्योग जे आहेत ते तो करत असतो त्याच्यामध्ये ड्रग्जचा उद्योग हा सगळ्यात मोठा उद्योग ज्याच्यामध्ये तो आहे असं म्हटलं जातं आणि त्यातून येणारा पैसा तो अशा या दहशतवादी संघटनांना जे देतो जेणेकरून त्या संघटना भारताविरुद्ध काहीतरी कारवाई करतील भारताविरुद्ध कट कारस्थान रचतील पाकिस्तानसुद्धा भारताविरुद्ध जे काही कट कारस्थान रचतो त्याच्यामध्ये सुद्धा दाऊद त्यांना मदत करतो असं मानलं जातं तर त्यामुळे दाऊदची एकूण ही ख्याती आहे की तो आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की अल जवाहिरी हा जो अल कायदाचा म्होरक्या होता त्याला अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार मारलं हा अल जवाहिरी म्हणजे कुठेही सापडत नव्हता त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे ओसामा बिन लादेनलासुद्धा अमेरिकेने मारलं पाकिस्तानात जाऊन आणि आता हा अफगाणिस्तानमध्ये लपला होता पण तो कुठे होता हे माहिती नव्हतं मात्र त्याला टिपण्यात आलं ड्रोनच्या साहाय्याने त्याच्यावर इनाम किती लावण्यात आलं होतं तर तब्बल अडीच कोटी डॉलर तर अल जवाहिरीसारख्या एका कुख्यात दहशतवाद्याला अमेरिकेने मारलं आणि त्याच्यावर अडीच कोटी डॉलरचं इनाम आहे आणि इकडे मात्र त्याला मदत करणाऱ्या दाऊद इब्राहिमवर पंचवीस लाखाचं इनाम आहे म्हणजे हा जो एक प्रकारचा विरोधाभास दिसतोय त्याची चर्चा आता सुरू झालेली आहे म्हणजे दाऊदचा केवळ वाद दहशतवादी संघटनांशीच संबंध नाही आहे तर बॉलिवूडशी सुद्धा संबंध आहे असं म्हटलं जातं बॉलिवूडवर त्याचा वरद हस्सा आहे किंवा वर्चस्व आहे असं म्हटलं जातं बॉलिवूड त्याच्या तालावर नाचतं असं मानलं जातं आणि म्हणून आपण पाहतो इतकी वर्षं बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी पटांची निर्मिती झाली पण त्याच्यात कधी तुम्ही दाऊदवर टीका करणारा दारू दाऊदला आरोपी करणारा असा एकही चित्रपट पाहिला नसेल उलट लार्जर दॅन लाईफ असं त्याची एक इमेज किंवा त्याची प्रतिमा तयार करण्याचं काम बॉलिवूडने केलं म्हणजे एवढं त्याचं कर्तृत्व आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर बॉलिवूडमध्ये सुद्धा त्याचं वर्चस्व आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादामध्ये त्याचं नाव जोडलं जातं आता हा इतका मोठा दहशतवादी आहे की आजही त्याचा एकही फोटो जो पूर्वीच्या काळी जे काही उपलब्ध होते फोटो ते सोडता आजचा ताजा कुठलाही फोटोसुद्धा त्याचा उपलब्ध नाही एन आयने जेव्हा हे इनाम जाहीर केलं तेव्हा छोटा शकीलवर वीस लाखाचं इनाम जो त्याचा साथीदार आहे अनिज इब्राहिम हा दाऊदचा भाऊ आहे त्याच्यावर पंधरा लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं त्यांचे आत्ताचे फोटो जे आहेत ताजे फोटो ते उपलब्ध केलेले आहेत पण दाऊद इब्राहिमचा जुना जो ले ले फोटो आहे तोच उपलब्ध आहे नाही गॉगल घातलेला एखादा फोटो एखादा खुर्चीवर बसलेला फोटो एखाद्या पार्टीतला फोटो किंवा स्टेडियममध्ये बेटिंग करतानाचे त्याचे फोटो किंवा व्हिडिओ एवढेच अजूनही उपलब्ध आहेत आत्ता दाऊद कसा दिसतो तो कसा आहे याविषयी कुठलीही माहिती समोर येत नाही म्हणजे अल जवाहिरी ज्याच्यावर अडीच कोटी डॉलरचं इनाम लागतं त्याचा फोटो उपलब्ध आहे तो दिसतो तो अनेक वेळेला दहशतवादी ज्या काय गोष्टी आहेत त्याविषयी बोलताना आपल्याला त्याचे व्हिडिओ दिसतात पण दाऊद इब्राहिमचा नामोनिशाण कुठे दिसत नाही म्हणजे इतका कुख्यात असा हा अंडरवर्ल्डचा डॉन आणि त्याच्यावर फक्त पंचवीस लाखाचा इनाम मी त्याचा साथीदार जो आहे छोटा शकील त्याच्यावर वीस लाखाचं इनाम आहे म्हणजे अवघ पाच लाख जास्त दाऊद इब्राहिमसाठी दिलेले आहेत मी थोडक्यात काय तर एन आय एने म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने अक्षरशः दाऊद इब्राहिमची लायकीच काढलेली आहे की तू जरी आंतरराष्ट्रीय दहशतवादी असशील तो आंतरराष्ट्रीय तुझा दबदबा असेल पण तुझी पात्रता पंचवीस लाखाचं इनाम देण्यापुरतीच आहे तुला जो कोणी पकडून देईल त्याच्यावर पंचवीस लाखाचं त्याला बक्षीस मिळेल एवढी तुझी लायकी आता राहिलेली आहे हेच एन आयने त्याच्यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला असावा कदाचित दाऊद इब्राहिमचे साथीदारसुद्धा हबकले असतील की आपला बॉस एवढा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामचीन असा गुंड नामचीन असा दहशतवादी आणि त्याच्यावर इनाम कितीचं आहे 25 तर अवघं पंचवीस लाख तर एन आय एने हे जे इनाम ठेवलं आहे हे दाऊद इब्राहिमची आत्ताची काय लायकी आहे काय पातळी आहे राहिलेली ते दाखवण्यासाठीच ते इनाम ठेवलं असावं तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद